दिवस क्रमांक 8 स्पर्धा आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग सन 2020 तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे राध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून मॅचला सुरुवात करतोय. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. स्ट्रायकरला बॅट्समन वसंत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय. लेट्स प्ले. पंच मुन्ना पटेल सर आमच्याकडे इशारा करतात. अक्षय सज्ज होते षटक क्रमांक पहिलं घेऊन. 7 ओव्हरची मॅच. पहिले 2 षटक पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. दिवस क्रमांक 8 चा पहिला बॉल अक्षयच्या माध्यमातून अकाउंट ओपन केलं जात आहे. स्कोर कार्ड वधावा संख्या 2. सकाळच्या या सत्रामध्ये स्कोरच्या भूमिकेत आमच्यापर्यंत या स्पर्धेचे सचिव सन्माननीय वैभवजी पाटोळे यांचं देखील स्वागत. टेनिस क्रिकेट डॉट इन देखील या ठिकाणी सज्ज झाली आहे सामन्याचं प्रक्षेपण करण्यासाठी. हा फटका अलॉंग द कार्पेट ऑन सेट कॅचचा प्रयत्न होता. प्रॉपर एक्झिक्यूट करू शकले नाही. आतमध्ये चेंडू जाईल तोपर्यंत वेगाने कम्प्लीट केली जाते. मिस गुड बॉलिंग. यावेळी एक चांगला चेंडू हाताळला गेला. बीट होतात फलंदाज. स्ट्राइकिंगला बॅट्समन वसंत आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वजा संख्या 3. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर. 8वा दिवस या स्पर्धेचा. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बीट होत आहेत. 1 फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा गोलंदाजापर्यंत पोहोचतोय. 24 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. खूप दर्जेदार कामगिरी प्रत्येक संघाच्या माध्यमातून. प्रत्येक संघ विजय संपादित करण्यासाठी या स्पर्धेमध्ये उतरला होता. परंतु काही संघांचे प्रयत्न कमी पडले. काही संघांना अपयश आलं. यावेळी त्रिफलाची फलंदाजबाज वसंत बॅक टू द पॅव्हिलियन. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय तीन धावा धाफळकावर. भुईर जर 3 ते 4 वर्ष मागे गेलो ना तर या फलंदाजाची फलंदाजी पाहिली होती गवी खाड्डे विद्यालयाच्या मैदानावर. पॉवर प्लेचा बादशाह म्हणून या खेळाडूला ओळखला जातो. स्ट्राईक एंडला मधल्या फळकामध्ये थोडेसे सराव कमी पडला. क्रिकेट पासून काही काळ दूर गेला. परंतु क्रिकेटची आवड तुम्हाला दूर घेऊन जात नाहीये. पुनश्च एकदा एसपीएलच्या माध्यमातून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या खेळाडूचा खेळ देखील मी पाहिला होता मागचे 3 ते 4 वर्षापूर्वी. लेनार्ड संघाच्या माध्यमातून या खेळाडूनं खूप चांगली कामगिरी. एकाच षटकात तब्बल 4 ते 5 चौकार पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मारण्याची धमक या खेळाडूमध्ये होती. परंतु पहा क्रिकेट बदलत जातं. वेळ बदलत जाते. काळ बदलत जातो. आणि त्याबरोबर मात्र आपला फॉर्म देखील बदलत जातो. सातत्यानं मागचे 1 वर्ष संघर्ष करतोय. परंतु सरावापासून थोडासा दूर आहे. क्रिकेटपासून थोडासा दूर आहे. परंतु क्रिकेटची आवड आज त्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊन आली आहे. हा बॉल परिणामी वाईट पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर. या सिंगल बरोबर धावफलक पुढे सरकतो. धावा संख्या धावफल 4 धावा. ओव्हर पिच बॉल स्विंग अँड मिस. फुटवर्क नव्हतं.
जागेवरून खेळाचा प्रयत्न बॅट्सचा फ्लो पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होती. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले, स्कोर कार्ड व धाव संख्या 4 धावा 1 विकेट महत्वपूर्ण त्या ठिकाणी प्राप्त केला गोलंदाज अक्षयने. एक चांगला षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण साखरपाडा या मैदानावर रंगणार हा क्रिकेटचा महासंग्राम. येत्या सोमवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस, कोण ठरणार विजेता? परंतु अजूनही सुपर 8 क्वालिफाय आपल्यापर्यंत पोहोचले नाहीये. त्यामध्ये 26 संघ सलग 5 पैकी 5 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये तो संघ क्वालिफाय झाला आहे. अगदी आजच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या दिवसामध्ये आपल्या समोर उर्वरित 8 संघ नक्कीच पाहायला मिळतील जे क्वालिफाय होतील या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल इनसाइड एज लागते, बॉल शॉर्ट फाइन लेगच्या हातामध्ये, अंडर आर्म थ्रो पाहायला मिळतोय. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते क्विकली. या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे शकतो. धावा संख्येचा फलकावर 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सकाळचं एक सुंदर नयनरम्य वातावरण या निसर्गामध्ये आपण पाहू शकाल. सह्याद्रीच्या पर्वतांच्या मध्ये हा हे मैदान वसलंय. खूप सुंदर वातावरण, सूर्याची सोनेरी किरण या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सुरेख वातावरणामध्ये हा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी सूर्य SPLच्या माध्यमातून बॅकफुटला गेले, कट केला. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक! कॅप मध्ये बॉल का काढलाय, डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. कैलाश भुईरच्या बॅट मधनं क्लास इथे पाहायला मिळतोय चौकार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. मी म्हटलं होतं सातत्यानं मागचे 3 ते 4 वर्ष जर आपण मागे जाऊन पाहिलं तर या खेळाडूची फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. लेनार संघाच्या माध्यमातून सलामीला यायचा, सुरुवातीला खूप चांगले फटके त्याच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळायचे, परंतु तोच फॉर्म इथे दाखवणं गरजेचं आहे आज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेला यावी देखील पॉइंटला भेदून बॉल निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग दुसरा चौकार. बॅकफुटला थांबले, थोडस ऑफस्टंपच्या बाहेर सातत्यानं बॉल पिच करण्याचा पंकजचा प्रयत्न. पॉइंटला भेदून हा बॉल गॅप मधनं काढलाय. क्लास दाखवतात. सलग 2 बॉलवर 2 चौकार. येत्या स्कोर कार्ड वर धाव संख्या पुढे सरसावते. 13 धावा 13 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून 2 चौकार 8 धावा 2 बॉलवर. धावफलक इथे हलता ठेवण्याचा प्रयत्न. हा फटका देखील चांगला आहे. मिड ऑफच्या वरून उडवला, बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक. दरम्यान बॉल द्यायचा आयोजक मैदानाच्या आत मध्ये. कालच्या दिवसामध्ये फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट या वाक्याला खऱ्या अर्थानं जागले राजेश मडके सर, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 26 बॉलवर 1 शतक आपल्याला पाहायला मिळाल मैदानावर. आणि आज त्यांच्याच तालमीतला हा खेळाडू, त्यांच्याच सीझनचा हा खेळाडू कैलाश भुईर याच्या माध्यमध्ये देखील तेच वाक्य आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 बॉलवर 3 चौकार लय मध्ये आला. आणि त्यानंतर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये चांगले फलंदाजी तो करतोय. 3 चौकाराच्या सहाय्यानं स्कोर कार्ड वर धाव संख्या पाहायला मिळते ती 17 धावा 17 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. अजून एक चांगला स्ट्रोक, बॅकवूड लागला, इनफील्डच्या वरून उडवलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथ्या बॉलवर सलग 4th चौकार. थँक्यू. पराभवानं माणूस संपत नाही, प्रयत्न जो थांबवतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून आपल्या कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये, माझ्यामध्ये क्षमता आहे. नक्कीच काही काळ क्रिकेटपासून दूर राहिलो असेल, परंतु क्रिकेटचा क्लास, क्रिकेटची आवड, क्रिकेटची जिद्द माझ्यामध्ये आहे. आणि तोच क्रिकेटची जिद्द दाखवत असताना कैलाश भुईरच्या बॅटमधनं सलग 4 बॉलवर 4 चौकार. या फलंदाजाला 3 वर्षापूर्वी खाडे विद्यालयाच्या मैदानावर देखील अशाच प्रकारे कामगिरी करत असताना मी पाहिलंय.
आणि तोच फॉर्म इथे दाखवत असताना एसपीएलच्या या मॅच मध्ये चार बॉलवर चार चौकार, स्कोर कार्ड पडू शकतो धावसंख्या 21-21. लव्हाफुल टॉस संधी आहे इथे कैलासच्या इनिंगचा अंत होतोय. संयम ढासळला फलंदाज कैलास बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. जर चार चौकार जर आपण पाहिले ना तर तंत्रशुद्ध फलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण. एकही फटका ऑन साईडला नव्हता, चारीच्या चारी चौकार ऑफ साईडला पाहायला मिळाले. कव्हर त्या दिशेसोबतच डीप कव्हर पॉईंट, थर्ड मॅन लॉंग ऑफ, चारच्या चारी चौकार, याला म्हणतात तंत्रशुद्ध फलंदाजी. टेक्निकल बॅट्समन कैलासच्या बॅटमधनं चार चौकार, त्यानंतर पाचव्या बॉलवर संयम ढासळला. आक्रमकता सुरू होती, टेम्परामेंट होतं आणि त्यानंतर टेम्परामेंटची कमी जाणवली. मिड ऑफला एक चांगला झेल त्या ठिकाणी स्वीकारला गेला आणि यावी पंकिशला शेवटच्या बॉलवर यश मिळत आहे. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला, स्कोर कार्ड वधा संख्या 21, षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाज सज्जुल ऋतिक. ट्वेंटी वन ऑन अ स्ट्राइक पासमन किरण, नवीन फलंदाज येत आहेत. विलास भोगीर हा खेळाडू देखील त्या सीझन मध्ये कैलाशा सोबत चांगली फलंदाजी एक संघ होता. भोईर लेनाड हा एक संघ होता ज्यानं मात्र मागच्या 3 ते 4 वर्षापूर्वी जर आपण मागे वळून पाहिलं ना तर खूप दर्जेदार कामगिरी या संघाची माध्यमात आपल्याला पाहायला मिळत असायची. परंतु सध्या थोडेसे यंगस्टर आहेत, यावेळी पंचांचा वाईट सापलचा इशारा येतोय. जे महत्वाचे फलंदाज असतील त्यामध्ये ट्वेंटी टू रन्स, 22 धावा दफलकर पाहायला मिळतात. स्विंग अँड अ मिस, चांगला बॉल बीट होतात पूर्णपणे फलंदाज स्ट्राइक एंडला किरण. 22-22 धावा दफलकर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर पहिली मॅच आपल्या समोर रंगत असताना छत्रपती स्पोर्ट्स पाशाने विपक्ष श्रद्धा स्पोर्ट्स लेनाड. बॉल स्वतःच्या फलत्रू मध्ये जेलची शक्यता होती, यावी मात्र कॅच ड्रॉप होते. परंतु एखाद्या गोलंदाजाला फॉलोथ्रू मध्ये कॅच पकडणं फार अवघड असतं, कारण त्याचे रनअप, त्याचा जो वेग असतो त्या फ्लो मध्ये तो येतो, चेंडू रिलीज करतो, त्यानंतर एकाच ऍक्शन मध्ये जर खूप क्विकली बॉल आल्यानंतर त्याला तिथे तेवढा माइंड सेट करावा लागत असतो. टायगर स्पोर्ट्स असनोली विपक्ष परिवॉरियर शेरे दरम्यान बॉल येईल त्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार. टायगर स्पोर्ट्स असनोली विपक्ष परिवारीय शेरे अशी लढत यानंतर होणार आहे. दोन्ही संघ ऑन द वे आहेत. तोडून दिला हा बॉल डाव्या स्टिचच्या बाहेर जातोय. पंच वळतात आमच्याकडे या सिटीज व्हाइट. एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वधाव संख्या 29-29. एक इंटरनल चेंज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यानंतर टायगर स्पोर्ट्स असनोली विपक्ष झेंडा स्पोर्ट्स अडगाव असा सामना होता, परंतु एक इंटरनल चेंज काही कारण असतो. यानंतरची मॅच टायगर स्पोर्ट्स असनोली वर्सेस परिवॉरियर्स शेरे अशी मॅच होणार आहे. बॅकवूडला गेले, कट केला, क्षेत्र शेट्टी मध्ये आहे, झेल स्वीकारला जाईल फलंदाज विलास भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन, बिग विकेट.
विलास भुईर माघारी परतो एक महत्वपूर्ण इनिंग साकारण्याची जबाबदारी होती, परंतु एक मोठी विकेट प्राप्त केली होती छत्रपती स्पोर्ट्स पाषाण संघाने. 29 धावा दाफडकावर नवीन फलंदाज येतात सचिन भुईर. चांगला बॉल बीट करतात पूर्णपणे. एक डॉट बॉल पाहायला मिळतो स्कोर कार्ड वर. धावा संख्या 29, षटक क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळते. कैलाशच्या माध्यमातून 4 चौकार पाहायला मिळाले. एक चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं. आपला विकेट नंतर विलास देखील माघारी परततोय. एक दोन जोडी फार महत्वाची होती श्रद्धा स्पोर्ट्स लेणार संघासाठी, परंतु दोघेही माघारी परतलेत. बॅकफुटला आले, स्विंग अँड मिस, बॉल सर निघून विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, गुड बॉलिंग. षटक क्रमांक संपन्न होते 30, 3 षटकांच्या केसामध्ये स्कोर कार्ड. धावा संख्या 29 धावा. एकोणतीसावा 30 षटक संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होईल गोलंदाज सुशील. दरम्यान या ठिकाणी कमेंट्स येतात लाईव्हच्या माध्यमातून. आमचे परममित्र आदरणीय सत्यजी पाटोळे ज्यांच्या माध्यमातून स्कोरिंगची खूप चांगली भूमिका आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतात, त्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचनाला शुभेच्छा धन्यवाद आभार व्यक्त करतोय. त्यासोबतच रोहितजी तारमळे आमचे मित्र यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात, आपलं देखील आभार. ऑन सेलेस्ट केला अलॉंग द कार्पेट बी स्पील पाहायला मिळते. बॅकअप येते तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. सुशीलचं षटक क्रमांक 4 पहिल्या बॉलवर 2 धावा मिळते स्कोर कार्डवर. ग्रेट स्ट्रोक, बॉल निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन भोईरच्या बॅट मधनं. इथे एक दमदार चौकार. चौकाराच्या सहाय्यानं धावफळक पुढे सरकतो. धावा संख्या धावफळकावर 35 आपल्याला पाहायला मिळते. 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ओव्हर पिच बॉल फुल लेंथचा हा बॉल पूर्णपणे बीट होता त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी, कम बॅक करता दुसऱ्या बॉलवर या ठिकाणी बॉलर सुशील. 35 रन्स षटक क्रमांक 14 इथे प्रगतीपथवर असताना पहिली मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता आपल्या समोर रंगती आहे. श्रद्धा स्पोर्ट्स लेनार्ड विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या दोन संघादरम्यान एज आहे, संधी आहे. विकेट किपर येत आहेत, कॅच स्वीकारले जाईल. फलंदाज सचिन भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक यू डीजे. प्रॉब्लेम
35 रन्स 35 धावा दा फलकापला पाहायला मिळतात. चार षटकांचा एक बॉलचा खेळ बाकी आहे. पाच बॉल झालेत, एका बॉलचा खेळ बाकी आहे. थ्रो गोलंदाजी म्हणून त्या ठिकाणी सुशीलला माघारी जावं लागेल आणि त्याचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतात. अनिल येतात सुशीलचं उर्वरित दोन चेंडू हाताळण्यासाठी. धावसंख्या त्या फलकावर 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सचिन भोईर आणि त्याला चांगले साथ देतो तो मैदानामध्ये किरण. फ्री हिट चा हा बॉल स्विंग अँड मिस पूर्णपणे बीट होत आहेत. फुलर यांचा हा बॉल ऑन साइड ला स्टीअर केलाय. एकच धाव इथे मी ते स्कोर कार्ड व धावसंख्या लगावली गेली 37 धावा. पंच मगाशी जो नो बॉल होता त्यामध्ये एक धाव पकडायची की दोन. एस दोन धावा एड 38 धावा 38 रन्स. चार षटकांचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड व धावा संख्या आपल्याला पाहिले मिळते 38 धावा. आतापर्यंत विकेट्स पतन झाले ते 3. अक्षय पुन्हा सज्ज होता षटक क्रमांक 5 व घेऊन. सचिन आणि किरण ही जोडी मैदानामध्ये खेळते. यानंतरचा सामना टायगर स्पोर्ट्स ऑस्ट्रेलिया विपक्ष परिवारीय शेरे अशी लढत आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. येस सर. दरम्यान या ठिकाणी आदरणीय रिक्कीजी खाडे सरांचा शुभागमन ज्यांच्या माध्यमात गेले 7 दिवस आपण एक सुंदर समालोचन ऐकतायत. स्वागत आहे आपल्या 8व्या दिवसामध्ये SPL व्यवस्थापन समितीच्या वतीने. अक्षय सजवतात ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरून उडवलाय. वाईडेस्ट लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहेत. पंकजच्या माध्यमात फेक येईल तोपर्यंत मिळते ते एकच धाव. एका धावे बरोबर स्कोर कार्ड व धाव संख्या लगावली गेली. धाव फलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात त्या 39 धावा 39 रन. स्विच इट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गुड स्ट्रोक. बॉल निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईन च्या बाहेर चौकार. आज शेंदुरून गावान चषक ठेवलंय. 43 धावा 43 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल एक सिंगल, त्यानंतर स्विच इट च्या माध्यमात एक चांगला स्ट्रोक सचिन भोईरच्या बॅट मधून आपण पाहिलात. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वर. धाव संख्या 43 43 रन्स. अक्षय आपल्या स्पेलचा दुसरा षटक इथे हाताळतोय. हाफ टॅकर बॉल ऑन साइड ला स्टीअर केला अडवा पॅटनं. ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते. क्षेत्रक्षेत्र दूरवरनं खूप वेगाने आले. फेकी करतात एकाच ऍक्शन मध्ये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 44 धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच आपल्या समोर रंगते. यानंतर परिवॉरियर्स शेरे विपक्ष टायगर स्पोर्ट्स असणवली असा सामना. सकाळच्या 17 आमचे प्रेक्षक वर्ग देखील या सामन्यांचा आनंद घेतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा फटका फसलाय. जेल स्वीकारली जाईल आणि ते फलंदाज किरणला माघारी परतावा लागेल. यश मिळते गोलंदाज अक्षयला. थँक्यू.
किरण माघारे परत नवीन फलंदाज विष्णु नवीन फलंदाज 46 धावा 44 ऑन स्कोरबोर्ड इथे देखील संधी आहे की आजसाठी प्रयत्न खूप चांगला होता व्हेरी गुड एफर्ट परंतु शेवटच्या क्षणापर्यंत इथे कॅचला फिनिश करू शकला नाही एक धाव इथे मिळतीस दोन धावा कंप्लीट केल्या जातात सचिनच्या माध्यमातून 46 धावा दा फटक्यावर षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर ओव्हर पिच बॉल समोरच्याला कायतात पंकेश त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार थँक्यू 50 धावा धाफटकावला पाहिजे अर्धशतक धाफटकावर इथे लगावलं गेलंय या चौकाराच्या सहाय्यानं सहा षटकांचा खेळ संपन्न झालाय 5 षटकांचा माफ करा अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे स्कोर कार्डवर आतापर्यंत धावा संख्या 50 धावा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय स्कोर कार्ड वर धावा संख्या 50 कंप्लीट होती आहे पंकेश येतात गोलंदाजी मार्क वर षटक क्रमांक 6 घेऊन बॅटिंग पॉवर षटक इथे हाताळण्यासाठी सज्ज होती स्ट्रॅकिंगला बॅट्समन विष्णू नॉ स्ट्रॅकिंगला सचिन 30 बाय 3 खेळाडू बॅटिंग पॉवर पे हे षटक आतापर्यंत 50 धावा धाफटका पाहायला मिळतात उर्वरित 2 षटकामध्ये एक सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल श्रद्धा स्पोर्ट्स लेणार संघाचा सर फास्ट खेळायचंय पाषाणी टीम ऑन साइडला चांगला स्ट्रोक गॅप मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय खूप वेगाने आले होते कॅच फिनिश करू शकले नाहीत परंतु चेंडू अडवण्यात यश आलाय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत गुड रन बिटवीन द विकेट खूप चांगला फटका होता विष्णूच्या बॅटमध्ये ऑन साइडला परंतु अक्षयचा देखील तितकंच चांगला एफर्ट त्या बॉलवर पाहायला मिळाले 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी वाचवण्यात यश आलंय या डबल बरोबर स्कोर कार्ड पडू शकतो धावा संख्या फलकावर 52 धावा 52 ऑन द स्कोर कार्ड स्विंग अँड अ मिस गुड बॉलिंग खूप चांगलं षटक खूप चांगलं कमबॅक पंकेशच्या माध्यमातून डावखुऱ्याच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेला चेंडू वळवलाय दुसराच बॉलवर कमबॅक करतोय एक डॉट बॉल पाहायला मिळतो स्कोर कार्ड वर धावा संख्या सरवले 52 धावा 6 षटक यानंतर एक 7 षटक आणि टॉस साठी सज्ज राहायचं आहे टायगर स्पोर्ट्स असोली संघाचा संघनायक आणि परिवॉरियर्स शेरे संघाचा संघनायक ऑन साइडला फ्लिक केलाय ओव्हर पिच बॉल फेकून देत आहेत फाइन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चौकार धन्यवाद चौकाराच्या सहाय्यानं स्कोर कार्ड पडू शकतोय धावा संख्या दाफळकरला पाहिजे 56 धावा 56 एक चांगला बॅटल विष्णू आणि पंकेशच्या माध्यमात आपला पाहिला हा चेंडू थोडासा लाईन मी म्हणजे चुकीची होती लेग स्टंपच्या बाहेर ओव्हर पिच बॉल फ्लिक केला फक्त ऑन साइडला दिशा दिली आणि त्यावर 4 धावा पाठ प्राप्त केला बॅकवूडला गेलाय वॉर्ड स्ट्रोक इनफील्डच्या वरून केलेत मागचा स्ट्रोक ऑन ड्राईव्ह तर इथे ऑफ साइडला एक चांगला स्ट्रोक विष्णूच्या बॅटमधून हा फटका चौकार नावाचा
बॅटिंग पॉवर पीचा लाभ इथे उठवला जातोय बॅट्समन विष्णूच्या माध्यमातून. चांगला बॉल फुल लेनचा हा बॉल, कधी गोलंदाज फलंदाजावर अधिराज्य गाजवतात तर कधी फलंदाज गोलंदाजावर. एक चांगला बॅटल, एक चांगला कॉन्टेस्ट पंकेश विरुद्ध विष्णू या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. काही चेंडू पंकेशचे डॉट देखील फेकले, परंतु दोन चौकार देखील विष्णूच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. आणि ज्यावेळी एखाद्या चांगला फलंदाजासमोर एखादा चांगला गोलंदाज येतो त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये असं चित्र नेहमीच वारंवार आपल्याला पाहायला मिळत असतं. 61 रन्स ऑन स्कोरबोर्ड, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि बॉलला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावा. तुझा मनाचा मान घेऊन येतात तुझे संघान उम्र उरवतान देवलाव तुझे नावानी नावडुलते दर्यान सगदान द दर्यान सगदान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैदान. थँक्यू. पाच धावा मिळतात आणि या धावसंख्येबरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतो. धावसंख्या धावफळकावर 66 धावा 66 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नो बॉल शेवटचा एक चेंडू शिल्लक होता आणि यावर पुढील बॉल मात्र फ्री हिट कंटिन्यू राहील बॅट्समन विष्णूसाठी. एक चांगलं षटक श्रद्धा स्पोर्ट्स लेणार संघासाठी. धावा या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. अजून एक चांगला स्ट्रोक फ्री हिटचा हा बॉल, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. अक्षय त्या ठिकाणी सज्ज आहेत, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक संपन्न झाले 6 स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्याला माहिती मिळते 68 धावा. अजून एक षटकाचा खेळ शिल्लक असेल. एक चांगले स्कोर आतापर्यंत उभारला गेलाय. बॅटिंग करत असताना श्रद्धा स्पोर्ट्स लेनार संघाच्या माध्यमातून कैलाश भोईरनं चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या बॅटमध्ये 4 चौकार, विलासच्या बॅटमध्ये एक षटकार आणि त्यानंतर सचिन भोईर आणि विष्णू दुधाले यांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. चला फास्ट खेळायचं, थोडस घाई करा प्लीज पाषाणी संघ. दरम्यान या ठिकाणी अस्तुली संघाचे एक दर्जेदार खेळाडू संघनायक भगवानजी बांगर यांचं शुभागमन होत आहे. SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवर सज्ज होत षटक क्रमांक 7 घेऊन समीर. आतापर्यंत धावसंख्या धावक आपल्याला पाहायला मिळते ती 68 धावा 68 रन्स. शेवटचं षटक या इनिंगच कार्पेट बॉल जातोय, थोडेसे फंबल झाले, क्षेत्रक्षेत्राचा लाभ उठवला जातोय. परिणामी एकेरी धावेला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चांगलं कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा स्कोर कार्ड बघा 70 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड.
स्विंग अँड अ मिस, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन बॉल होता हा फटका देखील. ऑफसाईडचा फटका ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न केला. सातत्यानं हे दृश्य टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक येणारा फलंदाज ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जर कैलाश भोईरचं चार चौकार आपण पाहिले तर ऑफसाईडला होते. याला म्हणतात क्लास. एक्स्ट्रा कव्हरला बॉल, डिस्टन्स कव्हर करेल, येस इट्स अ मॅक्सिमम षटकार. थँक यू. ओव्हर पिच बॉल. मागचा बॉल देखील याच पद्धतीचा होता, परंतु हा बॉल फक्त त्याच्या मेरिटवर खेळले, त्याच्या दिशेवर खेळले. हा फटका जर ऑनसाईडला देखील खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र इथे देखील एक डॉट बॉल पाहायला मिळाला असता प्रेक्षकांना. ऑनसाईडला फुल टॉस बॉल, गॅप मध्ये खेळतात, बॉल थांबणार नाहीये, वन बाउन्स ओव्हर द रो, यस इट्स अ फोर चौकार. थँक यू डीजे. चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्यानं धाफळकावर धावा 80 धावा. धाफळकावर श्रद्धा स्पोर्ट्स लेनार्ड संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 26 धावांवर वैयक्तिक खेळतोय सचिन भोईर. गुड बॅटिंग, खूप चांगलं फलंदाजी या मैदानामध्ये करतोय. अक्कू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला, मेरिटवर खेळला. हा बॉल देखील थांबणार नाही, बॉल निघून जाईल डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. थँक्यू. 84 धावा धाफळकावर. या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 16 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. तीन चार चौकार एका षटकाराच्या सहाय्यानं वैयक्तिक 30 धावांवर खेळतो सचिन. हा बॉल स्लोवर वन, थोडासा फ्लाइट होता बॉलला, बीट होता स्विंग अँड मिस. षटक क्रमांक 7 संपन्न झालं, एंड ऑफ द इनिंग. एका इनिंगच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा संख्या पाहायला मिळते ती 84 धावा. टार्गेट या मॅचमध्ये ठेवले होते 85 धावांचं. या मॅचमध्ये छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे संघासमोर. परी वॉरियर शेरे टायगर स्पोर्ट्स अस्नोली या दोन संघांदरम्यान पुढील सामना रंगतोय. दोन्ही संघाचे कर्णधार भगवानजी बांगर आणि विराज डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस होतोय अस्नोली संघ आणि परी वॉरियर शेरे संघांच्या दरम्यान. एसपीएल अध्यक्ष आदरणीय रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. या ठिकाणी परी वॉरियर्स शेरे संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतोय. विराज आपला निर्णय सांगायचा आहे. नक्कीच आपण फलंदाजीचा निर्णय घेतला. एक मातब्बर संघ समोर आहे अस्नोली, एक तगडा संघ आहे. नक्कीच आपण सुद्धा स्पर्धेमध्ये संघर्ष करत आहात, राहिलेले सामने जिंकण्याचा निर्धार असेल, काय नियोजन काय असेल आज? बोनस मध्ये जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा आणि जास्तीत जास्त धावाकडून जिंकण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच बोनस मिळवण्याचा प्रयत्न असेल. अस्नोली संघाचे कर्णधार भगवान दादा, आपण टॉस गमावलेली आहे, आपल्या प्रथम फलंदाजी करायची आहे, गोलंदाजी करायची आहे. एक मातब्बर संघ आहे, मागील सामने आपण जिंकलेले आहात. नक्कीच या स्पर्धेतील आव्हान टिकवायचंय, सुपर 8 च्या दिशेनं आपली घोडदौड सुरू ठेवायची आहे. नक्कीच काहीतरी स्ट्रॅटेजीने आपण आले असाल, काय नियोजन असेल? नक्कीच संघाला कमीत कमी धावात थांबून आणि हा सामना जिंकण्याचा. नक्कीच दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय पुढच्या या गेम साठी. आपल्याला शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. वळूया सामन्याकडे. लेनार्ड वर्सेस साखरमठ, लेनार्ड वर्सेस पाषाणे संघ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जगदीश तारमळे सर. 85 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचंय छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचते. विकास आणि आमिर, श्रद्धा स्पोर्ट्स लेनार्ड संघाची शेवटची मॅच. आतापर्यंत एकही सामना ते जिंकलेले नाही आहेत. आज सामना जिंकून या स्पर्धेमध्ये चांगला निरोप घेण्याचा त्यांच्याकडे मात्र संधी आहे.
कारण बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल स्कोर कार्डवर आतापर्यंत लावली आहे त्यांच्या माध्यमातून. ही मॅच त्यांना जिंकायची असेल, जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच ते करतील, कारण या स्पर्धेमध्ये सन्मानपूर्वक या स्पर्धेच्या बाहेर पडणं हे प्रत्येक संघासाठी प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न या मॅच मध्ये केला जाईल लिनर्ड संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला पाषाणी संघाकडनं अजूनही दोन मॅच असेल, ही मॅच आणि त्यानंतर अजून एक सामना अल्लानी संघावर त्यांचा होणं बाकी आहे. तर पाषाणी संघ देखील विजयासाठी प्रतीक्षा प्रयत्न नक्कीच करतील. पंच मैदानामध्ये पोहोचतात 85 धावांचं टार्गेट 7 ओव्हरमध्ये. विकास आणि अमीर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला स्ट्राईक घ्यायची, स्टार्ट करायची मॅच. गोलंदाजी माकवर षटक क्रमांक पहिले गुण सज्जुल विलास पाहायला मिळतो. विष्णू आणि सचिनला मिड विकेट पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग पॉवर प्लेचे षटक सज्ज होत आहेत. सेकंड इनिंगला शुभारंभ होतोय. पहिलाच बॉल लाईन बघितली फलंदाजानं, बॉलला जाऊ दिलं पण चवत आहेत लेग स्टंपच्या बाहेर. हा बॉल व्हाईट सेक्शन आमच्या पर्यंत पोहोचतोय आणि या ठिकाणी शुभारंभ होतोय. अकाउंट ओपन केलं जात आहे ते छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे संघाच्या इनिंगच. एक धाव धाफडकावर लागली जाते. ओव्हर पिच बॉल गुड स्ट्रोक बॅकवूडला आले. इन साइड आउट एजच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकासच्या बॅट मधनं हा एक क्लासिकल कव्हर ड्राइव्ह चौकार. अशा प्रकारे फटके पाहणं एक मेजवानी असते प्रत्येक प्रेक्षकांसाठी. खूप चांगला स्ट्रोक. चार धावा मिळत्या स्कोर कार्ड व धाव फलक पडू शकतो. धावा संख्या 5. 85 टार्गेट आहे या मॅच मध्ये. फुल टॉस हवेत उंच आहे. दूरवर नक्षत्ररक्षक सचिन जज करतात. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॉल ऑन साइड ला सलग दुसरा चौकार. विकासच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या धावफळकावर 9 धावा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड ला जागा बनून खेळलेत. फटका निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईन च्या बाहेर येतोय हा चौकार. सलग 3 बॉल वर 3 चौकार. मागच्या इनिंग मध्ये कैलासच्या बॅट मधनं पाहिले आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना विकासनं देखील विलासच्या या गोलंदाजीवर सलग 3 बॉल वर 3 चौकार त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतात. हॉन्सेला अजून एक चांगला स्ट्रोक. इथे देखील बॉल थांबणार नाहीये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग 4 बॉल आणि हा चौथा चौकार पाहायला मिळतोय. थँक यू डीजे. जबरदस्त बॅटिंग. 16 प्लस एक सिंगल व्हाईटच्या स्वरूपात एकंदरीत 17 धावा धाफळकावर. 4 चेंडूचा खेळ झाला. 4 बॉलवर 4 चौकार. एक विक्रम देखील रचला जाईल जर उर्वरित 2 बॉलवर 2 चौकार आले तर. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. 2 खेळाडू ऑन साइडला लावले. जो खेळाडू लॉंग ऑफ लावला त्याला मात्र इथे मात्र वाईडिस्ट लॉंग ऑनच्या दिशेला सज्ज केलंय. इथे फटका इन साइड आउटच्या वर माध्यमातून इनफील्डच्या वरून फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक पाठला करतात. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जातोय. 5व्या बॉलवर 5वा चौकार. पाच बॉल 5 चौकार एक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल का. या बॉलवर चौकार लगावून बॅट्समन विकासच्या बॅट मधनं 5 बॉल 5 चौकार. स्कोर कार्ड धावसंख्या 21.
देखील जाईल बाउंड्री लाइन च्या बाहेर सहा बॉल सहा चौकार गुड बॅटिंग थैंक यू डीजे सहा बॉल सहा चौकार एसपीएल चा विक्रमी ते आपल्याला पाहायला मिळतोय विकासच्या नावावर कारण सहा बॉल सहा षटकार लगावणं सोपं असतं परंतु चौकार लगावणं सोपं नसतं कारण सहा बॉल सहा षटकार तुम्हाला बॉल फक्त हवेतून बाहेर पाठवायचे असतात परंतु चौकार लगावणं म्हणजे तुम्हाला एक बाउन्स मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर बॉल बाहेर जाणं तिथे क्षेत्ररक्षक देखील असतात कॅचसाठी किंवा बॉल अडवण्यासाठी परंतु ती किमया केली या ठिकाणी नवसंख्या दफळकावर 25 आपल्याला पाहायला मिळते रन्स ऑन अ स्कोर बोर्ड एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 25 धावा दफळकावर फटका उडवलाय परंतु लॉंग ऑन लक्षित रक्षक वाडीस लॉंग ऑन सज्ज आहेत विष्णू एक सिंगल आमिरनं मात्र मी म्हणेन एक चांगलं काम केलंय स्ट्राईक रोटेट केली आहे विकासला बोलावलंय विकासच्या बॅटमध्ये आतापर्यंत सहा बॉल सहा चौकार आपण पाहिलेत हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे इथे मात्र सातवा चौकार लगावण्याची संधी होती परंतु मिस होत आहेत 26 26 धावा दफळकावर फटका सुरेख आहे क्षेत्ररक्षक पाठला करतायत परंतु बॉल थांबणार नाहीये बॉल निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार थँक्यू 30 धावा दफळकावर या चौकाराच्या सहाय्याने तब्बल 8 बॉल मध्ये 7 चौकार पाहायला मिळतात ते विकासच्या बॅट मधन फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट खूप वेगानं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मी तिथे एकच धाव या ठिकाणी स्ट्राईक आहे तिकडे रोटेट केली हे षटक चला चांगला हाताळलं जातं किरणच्या माध्यमात नाही फक्त एक चौकार आला चार बॉलवर सहा धावा त्यांनी आतापर्यंत प्रदान केले या ओव्हर मध्ये पंच वैतायत उजव्यासीच्या खूपच बाहेरचा हा बॉल वाईट चा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो एक्स्ट्रा रन इथे मात्र टोटल मध्ये ऍड केली जाईल स्कोर कार्ड वजावा संख्या 32-32 85 चं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचं आहे छत्रपती स्पोर्ट्स पाषाण संघाला दोन्ही संघ एका विजयाच्या प्रतीक्षेत आहेत आणि मात्र कोणता संघ पहिला विजय संपादित करेल या स्पर्धेमध्ये चांगला स्ट्रोक बॉल थांबणार नाहीये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅट्समन आमिरच्या पॅटमधून आहे तो चौकार थँक्यू डीजे चौकाराच्या सहाय्याने दाफला पुढे सरकतो धावा संख्या 36 धावा 36 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड हा बॉल इथे सरळ जातोय शॉर्ट एक्स्ट्राकवरला खेळाडू कैलास भोईच्या हातामध्ये षटक संपन्न होते दुसरं दोन ओव्हरचा काही संपन्न झालाय 85 टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला विकास आणि आमिरच्या माध्यमातून पाहायला मिळेल स्कोर कार्ड धावा संख्या 36-36 धावा दफळकापला पाहायला मिळतात षट क्रमांक 30 घेऊन कैलास भोईर सज्ज होत आहेत पॉवर प्ले इथे समाप्त झालाय तटीयसकाच्या बाहेर सहा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील जर थोडस फास्ट खेळायचं कारण जर थोडस उशीर झालाय रोज जर आपण विचार केला तर 10 पहिली मॅच फिनिश होते परंतु आज 10 आणि अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे सो थोडस फास्ट खेळा प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल पहिलाच बॉल यष्टीरक्षक बीट होत आहेत
पहिल्याच बॉलवर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो कैलाश भोईरच्या माध्यमातून. फलंदाजी खूप चांगली केली आणि यावेळी मात्र गोलंदाजीसाठी पहिला बॉल निर्धाव. आणि ज्या ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाच्या माध्यमातून त्याच्या ओव्हरच्या सुरुवातीला जर एक ते दोन बॉल चेंडू निर्धाव टाकले तर आत्मविश्वास वाढत असतो. ऑन साईडला कॅप मध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग. डीप मध्ये फेकायचे तोपर्यंत इथे मात्र एकच धाव या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. सदतीस धावा दा फटकावर 37 रन्स. फ्लाइट दिला होता बॉलला. इथे देखील एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. डीप मध्ये बॉल जाऊन देखील एकच धाव तिथे घेतली कुठेतरी. एक वेगळं समीकरण मला, कारण फेकी देखील चुकीची होती, बॅकअप खूप लांब होत, रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले नाही या दोन्ही खेळाडूंमध्ये. हा बॉल ऑफ कट होता. इथे एक सिंगल क्विकली कम्प्लीट केली जाईल. षटक खूप सुरेख हाताळलं आतापर्यंत कैलासनं. एक डॉट त्यानंतर एक धाव, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक धाव. 37 धावा, 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा इथे दिल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जी पाहायला मिळत तिला मात्र अंकुश लावला. अजून एक डॉट, डॉट एक, डॉट एक, डॉट. खूप चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये. फक्त 2 धावा, 5 बॉलमध्ये आतापर्यंत 37 धावांवर धावसंख्या स्थिरावली. अंकुश लावण्यात यश आलंय गोलंदाज कैलाश भोईर्याला. अजून एक चांगला बॉल, गुड बॉलिंग. 2 धावा या ओव्हर मध्ये खर्च केला कैलाशनं. 4 चेंडू तब्बल निर्धाव पाहायला मिळाले. षटक संपन्न होते. तिसरं 3 ओव्हरच्या कॅच समाप्तीनंतर छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे संघाची धावसंख्या दफडकपला पाहायला मिळते. 38 धावा, 38 रन्स. चोवीस बॉल 47 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी पाषाणी संघाला हे समीकरण त्याच्या समोर आहे. आनंद देतोय षटक क्रमांक स्वतः घेऊन. फटका सुरेख आहे, फुल टॉस बॉल आणि त्यावर पाठवून दिला हा बॉलला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आनंद स्वागत केले. 4 धावा, स्कोर कार्ड वर पुढे सरकत धावसंख्या 42. हा बॉल चांगला आहे. पुढच्याच बॉलवर कम बॅक करतायत. ओव्हर पिच बॉल पूर्णपणे बीट झाले, फुटवर्क नव्हतं या ठिकाणी फलंदाज आमिरच. आणि हा बॉल परिणामी जातोय विकेट किपर सचिन भोईरच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा देखील बॉल फुल टॉस आहे, समजलं कळतायत. मिसफील्ड, त्याचा लाभ इथे उठवलाय. परिणामी या 2 धावा कम्प्लीट केल्या जातात. खूप वेगाने येतं. ज्यावेळी आपण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत असतो खूप सतर्क राहावं लागत असतं, खूप तिथे सज्ज राहावं लागत असतं, कारण चेंडू खूप वेगाने येत असतो. जर थोडीशी जरी मिस्टेक आपल्याकडनं झाली तरी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असतो. त्रिफला चीट फलंदाज आमिर बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. फलंदाज थोडस फास्ट करायचं, आपण घाई करायची. स्कोर कार्ड वर धावसंख्या दफडकावर पाहायला मिळते 44-44 दफडकावर. न्यू बॅट्समन येतात अक्षय. एक चांगला षटक आनंदच्या माध्यमातून, गुड बॉलिंग. फुल टॉस लोवर, फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे मिस्टेक करतात. एक सिंगल खूप कम्प्लीट केले क्विकली. आनंदनं या षटकामध्ये 1 विकेट संपादित केली आहे. चौकार येऊन त्या व्यतिरिक्त फक्त 7 धावा त्याने या ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रदान केल्यात. कम बॅक केलंय पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट स्टिअर केला हा बॉल. मी तिथे एकच धाव, गुड बॉलिंग. 8 धावा या षटकामध्ये, 1 विकेट संपादित केली आनंदने.
षटक क्रमांक संपले चौथा स्कोर कार्ड व धावा संख्या पाहायला मिळते आतापर्यंत आपल्याला सही 40 धावा एकूण 40 धावांची आवश्यकता आहे 18 बॉल मध्ये दोन्ही संघ अजून विजय संपादित करू शकले नाहीत एसपीएल मध्ये पहिला विजय संपादित करण्याची संधी पहिला विजय संपादित करण्याची संधी या ठिकाणी दोन्ही संघांना 18 बॉल 39 पाहूयात कोणता संघ शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतोय बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय एक डिसिजन इथे घेतलाय अक्षय आणि विकास यानं इथे मात्र बॅटिंग पावरप्ले घेतल्यानंतर डिसिजन थोडस चेंज केला गोलंदाजी मध्ये परिवर्तन कैलाश भोईर षटक सोपवलंय ते विलास भोईरच्या हातामध्ये दरम्यान या ठिकाणी बंटीजी मळपेकर आणि रुपेश शेरे यांचं शुभागमन 8व्या दिवसामध्ये एसपीएल व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत विलास सजीवतो षटक क्रमांक 5वा घेऊन बॅटिंग पावरप्लेचं हे षटक पहिलाच बॉल बीट झालेत यष्टी रक्षक बॉल लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर पंच वळतायत व्हाईट बॉल 4+1 5 धावा थँक्यू डीजे एकंदरीत 5 धावा अर्धशतक लगावलं जात आहे धावा संख्या दफळकर आपल्याला पाहायला मिळते 51 धावा 51 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड एक डिसिजन जर तुमचा चुकला मैदानाच्या आतमध्ये तर तुम्हाला पूर्ण सामन्यामध्ये परिणाम भोगावे लागतात आणि ते विलास भोईला षटक दिलं कैलाशने खूप चांगलं षटक मागच्या मॅच मध्ये मागच्या स्पेल मध्ये हाताळलं होतं परंतु विलासला तब्बल 6 बॉलवर 6 चौकार आले होते हा व्यतिरिक्त एक वेगळा डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला लेनार संघाच्या माध्यमातून पहिलाच बॉल व्हाईट त्यावर चौकार दुसरा बॉल एक डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय कम बॅक केलंय विलासनं फुल टॉस समोशला खेळतात फटका लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या बरोबर मधोमध निघून जाईल वन बाउन्स ओव्हर द रो चौकार थँक्यू चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय धावा संख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते 55 धावा 55 रन्स धावा बॉल द्यायचा अक्षरशः विकास विलासच्या मागे पडला कारण विकासने विलासच्या पहिल्या ओव्हर मध्ये 6 बॉल 6 चौकार त्यानंतर हा विलासच्या गोलंदाजीवर येणारा 7वा चौकार विकासच्या बॅट मधन 55 धावा विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे ते 16 मॅच बॉल आलेला आहे पंच along the carpet samushla khetat fake you ani to paryant mithe ekas dhav single barobar score card pud sakto dhav sankhya 56 56 runs on a scoreboard
56 रन्स आणि स्कोरबोर्ड. हा बॉल सोडून दिला अक्षयनं, पण सवळतात येस इट इज अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. मी ते स्कोर कार्डवर धाव संख्या दफल कपला मैच 57 धावा 57 रन्स. पाकवूडला गेले, कट केलाय कॅप मध्ये. हा बॉल तितका वेग नव्हता, प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत. क्षेत्ररक्षक कलेक्ट करतात एक सिंगल, त्याबरोबर मी ते 58 धावा. कम बॅक केलं विलास बोईर, वैयक्तिक 36 धावांवर खेळतो विकास. आणि विकासच्या बॅट मध्ये आतापर्यंत 8 चौकार आपण पाहिलं. 32 रन्स तब्बल चौकाराच्या सहाय्यानं विकासच्या बॅट मध्ये आपण पाहिलं. फटका इनफील्डच्या वरून उडवला हवेत, काय फार काळ आनंद पाटला करतायत. बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकासच्या बॅट मध्ये येणार हा 9वा चौकार. आज शेंदुरून गावान चषक ठेवला यती नावाचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवला यती नावाचा. थँक्यू. 62 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केला तर विलासनं पहिल्या ओव्हरमध्ये 25, या ओव्हरमध्ये 16. स्कोर कार्ड वर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 62, 62 रन्स. कट केलाय अक्षय खूप वेगाने, एक सिंगल शेवटच्या बॉलवर कंप्लीट. पॉवर बॅटिंग पॉवर प्लेचा षटक समाप्त होत आहे. 5 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड वर धावा संख्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात 63 धावा 63 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 12 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. बावीस बारा बॉल 22 ची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे संघाला कोणता संघ पहिला सामना या स्पर्धेमध्ये जिंकेल, कारण दोन्ही संघांना विजयाची प्रतीक्षा आहे. विजयाच्या प्रतीक्षेमध्ये संघर्ष सुरू आहे. पाषाणे विपक्ष लेनाड या दोन संघादरम्यान विलास कैलास भोईर हे षटक हाताळण्यासाठी या षटकावर फार काही डिपेंड असेल या मॅचचं भवितव्य. वैयक्तिक 41 धावा या मॅच मध्ये कुठल्यात विकासने. हा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट स्टीअर केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकच धाव इथे मिळतीय. कैलासचं हे षटक जर लेनार संघाच्या बाजूने राहिलं तर मात्र पुढच्या ओव्हरमध्ये थोडस इक्वेशन कठीण होईल ते पाषाणे संघाला. परंतु या ओव्हर मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतात याकडे लक्ष देखील असेल ते पाषाणे संघाचे फलंदाज. चांगला बॉल, ऑफ कट बॉल होता, टप्प म्हणतात आतमध्ये, फुटवर्क नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणि त्यामुळे मात्र परिणामी बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. 10 बॉल विजयासाठी 21 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हा फुटवर्क मध्ये आले होते, बॉल व्यवस्थित कनेक्ट करू शकले. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. धावसंख्या धाफळकावर या षटकाराच्या सहाने पडू शकते 70 धावा धाफळकावर. अजूनही 15 धावांची आवश्यकता 9 बॉल मध्ये. जोरदार हवा देखील सुटली आहे, उंच गेला, बिग विकेट असेल. कैलास भोईर कॅचच्या खाली, चुकी होत नाहीये. फलंदाज अक्षय बॅक टू द पॅवेलियन.
धन्यवाद। पंकेश येत आहेत 8 बॉल मध्ये 15 ची आवश्यकता। कैलास बोरने एक चांगला षटक मागच्या ओव्हर मध्ये देखील हाताळलं होतं, या स्पेल मध्ये देखील तो खूप चांगली कामगिरी ते करतोय। आतापर्यंत 4 बॉलवर 7 धावा त्याने खर्च केला, एक षटकार येऊन देखील 7 धावा फक्त या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। विकास मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे, सुरुवातीला आला होता, खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहिली आहे। वैयक्तिक 42 धावांवर तो आतापर्यंत इनिंग साकारतोय। क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते। चांगला स्ट्रोक मिडॉनला कव्हर केला, बॉल लॉंग ऑनच्या दिशेला येतोय। चांगलं क्षेत्ररक्षण विष्णूचं त्या ठिकाणी 1 धाव येते, मी ते धावा संख्या पडू शकते, धावा संख्या 71 धावा। 7 बॉल विजयासाठी 14 धावांची आवश्यकता पाषाणे संघाला। पंकेश ऑन अ स्ट्राईक, शेवटचा बॉल, खूप चांगला षटक येते आतापर्यंत हाताळलंय। गोलंदाजी करत असताना कैलास भोईरनं उंच हवेत गेलाय, कॅश साठी प्रयत्न, ही जर कॅश स्वीकारली तर मात्र मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी। लेनार्ड संघाच्या माध्यमातून कैलास भोईर करतोय आणि 6 बॉल शेवटची ओव्हर विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असं समीकरण डीजे। नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, शैलेश येत आहेत। 6 बॉल 14 समीकरण। लेनार्ड संघ थोडीशी घाई करा प्लीज, लेनार्ड संघ 10:15 झालेत, रोज पहिला सामना 10 वाजता समाप्त होतो, आज जवळजवळ 18 मिनिटं उशीर झाले, प्लीज ची मीटिंग नका करू। भूषणच्या हातामध्ये हे महत्वपूर्ण षटक संघ नायकांना सोपवलाय, बॉल नाही सोपवला तर या मॅच निशांत, बॉल नाही सोपवला तर या मॅच भवितव्य सोपवलाय, कारण निशांत वर सर्व काय आहे। 6 बॉल आपल्या संघाला विजयासाठी, विजयाच्या अटके पार हा झेंडा जर उभायचा असेल तर निशांतला इथे चांगली कामगिरी करावी लागेल। परंतु दुसऱ्या बाजूला विकास नावाचं वादळ अजूनही मैदानात मध्ये आहे, तब्बल 42 धावांवर तो खेळतोय। 6 बॉल 14 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत। कोणता संघ विजयाचा शुभारंभ करेल या SPL 2020 मध्ये? जर पाषाणे संघ विजय झाला तर सन्माननीय भरतजी निचिते यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाषाणे संघाला दिलं जाईल। सामना प्रतिष्ठेची लढाई, पहा सन्मानाची लढाई, कारण गावाचा सन्मान आणि गावाचा विजय देखील तितकाच महत्वाचा असतो। पहिलाच बॉल लाऊड अपील करतायत, एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे। महत्वपूर्ण बाब म्हणजे विकास निश्चिते स्ट्राईक इनला आलाय। 5 बॉल विजयासाठी 13 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवर निशांत इथे चांगली गोलंदाजी करेल का, कि दुसऱ्या बाजूला इथे विकास आपल्या फलंदाजीचा कौशल्य दाखवत विजय संपादित करेल पाषाणे संघाला। एक जबरदस्त सामना सकाळच्या 17 मध्ये प्रेक्षकांची थंडी उडवणारा आणि गर्मी निर्माण करणारा हा सामना। हा बॉल लाईन पाहावी लागेल, पंच वळतात, यस इट इज अ व्हाईट बॉल, आमच्यापर्यंत इशारा पोहोचतो। एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात क्रिकेटमध्ये ऍड केले जाईल, कारण समोर असा फलंदाज आहे ज्याच्या पॅटमधून आतापर्यंत 9 चौकार पाहायला मिळालेत। दबाव दोघांवर देखील असेल। हाफ ट्रॅकर बॉल, परंतु इथे बिग विकेट, यस फलंदाज विकास निश्चिते माघारी परततोय, बिग विकेट। सन्माननीय सोनावणे सरांचं शुभ आगमन झालंय।
एसपीएल व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार. जव्यात मॅचरिशीला 4-12 समीकरण. विकास निश्चिते 5 झाल्यानंतर मात्र कुठेतरी पाषाणे संघाची जी विजयाची आशा होती, विजयाची जी किरण त्यांनी निर्माण केली होती ती मात्र आशा दुसर होताना, परंतु सामना संपलेला नाहीये. 4-12 आवश्यकता. बास फलंदाज येतात महेश. स्ट्रोक उंच गेलाय, जज करतात विष्णू, कॅच स्वीकारले जाईल. अजून एक फलंदाज बाद. बॉल 12 आवश्यकता. चला प्लीज थोडस फास्ट खेळा प्लीज. विनंती आहे फलंदाज. येस संघमालक सुनील सुरेश भोंडिवले पाषाण संघाचे संघमालक आहेत. ऑन साइड ला चांगला स्ट्रोक, मॅच मध्ये गरमी. सामना अजूनही संपलेला दाखवून देत असताना बासमन शैलेशच्या पाठमधला षटकार. धन्यवाद. आतापर्यंत असे सामने या स्पर्धेमध्ये 1-5 असताना संदेश सातपुतेला षटकार लगावला होता, त्यानंतर 1-4 असताना सूरजनं षटकार लगावला होता, आणि आता मात्र 2-6 दोन गोल्डन षटकार या मॅच या स्पर्धेमध्ये लागलेत. इथे मात्र शैलेशकडे जबाबदारी आहे. शैलेश मध्ये क्षमता आहे. 2-6 आवश्यकता. दोन बॉल 6 आवश्यकता. चांगला स्ट्रोक, बॉल फलंदाजाला बीट, क्षेत्रक्षला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. 1-1 आवश्यकता. जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 2 धावेची आवश्यकता. जर 1 आली तर सुपर ओव्हर. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 1-2 विजयाची आवश्यकता पाषाणे संघाला. एक बॉल 2 जबरदस्त सामना. प्रेक्षकांचा हृदयाचा धडधड वाजवणारा सामना. लाऊड अपील, पंच सहमत नाहीये. 1 मॅच सुपर. मॅच विजयी पाषाणे संघ. व्हॉट अ थ्रिलिंग. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा. सामना जिंकलाय पाषाणे संघ. लेग ये न, परंतु रिव्ह्यू घेतलाय फलंदाज. आपण जायचं नाहीये. रिव्ह्यू घेतलाय लेग बिफोर साठी. रिव्ह्यू घेतलाय. सामना अजूनही संपलेला नाहीये. रिव्ह्यू घेतलाय. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. जर तिसऱ्या पंचाने नॉट आउट दिला तर मात्र पाषाणे संघ विजयी झालाय. क्लोज डिसिजन. क्लोज डिसिजन. तिसरे पंच जर बाद असला फलंदाज तर मात्र विजय होईल तो लेणार संघ, आणि जर फलंदाज नॉट आउट असला तर विजय होईल तो पाषाणे संघ.
नो डाउट आणि विजय होतो तो पाषाण संघ फेकी करायची काही गरज नव्हती त्या ठिकाणी बॉल हातात ठेवला असता तर मॅच मात्र सुपर ओव्हर मध्ये गेली असती बॉल का फेकला येस मी थांबतोय तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा पुढील आवाज सन्मान्य रेखी खाडे सर यांच्या माध्यमातून समालोचन आपण ऐकणार आहोत सामना परिवारीय शेरे विपक्ष टायगर स्पोर्ट्स असणोली अतिशय रोमहर्षक लढत बघायला मिळाली आपल्याला पाषाणी संघ आणि लेनार्ड संघ नक्कीच दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी उत्सुकलेले होते आणि त्यात यश मिळतंय पाषाणी संघाला यानंतरची एक काटेकी टक्कर यानंतरचा होणारा सामना असनोली वर्सेस शेरे संघ शेरे संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय असनोली संघाला क्षेत्ररक्षण करायचंय नक्कीच या अगोदर जो सामना पार पडला अतिशय रोमहर्षक असा सामना होता लेनार्ड संघ सुरेख फाइट या सामन्यामध्ये बघायला मिळाली पण बॅड लक नक्कीच सुपर ओव्हर होऊ शकले असती परंतु नशिबाची साथ मिळत नव्हती परिणाम पाषाणे संघ पहिला विजय मिळवतो या स्पर्धेतील अतिशय दर्जेदार असा सामना नक्कीच कैलास भोईर सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अतिशय सुरेख असा सामना बघायला मिळाला यानंतरचा होणारा सामना असनोली वर्सेस शेरे संघ असनोली आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आणि दोन्ही संघांना सूचना आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 प्लेइंग 11 बसवायचे प्रेक्षक बसवायचा नाहीये प्रत्येक इनिंग 35 मिनिटांमध्ये आपण संपवायची आहे याची नोंद घ्यायची आहे 35 मिनिटांमध्ये प्रत्येक इनिंग संपली पाहिजे बॅट पुन्हा एकदा स्कोरर आमचे मित्र बंटी मलपेकर आम्हाला जॉईन झाले सतीश पाटोळे सुद्धा नक्कीच आम्हाला जॉईन झालेले आहेत त्यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये स्वागत आहे रुपेश शेरे असतील आमचे समालोचक मित्र हेमंत सोनवळे सर असतील हॅलो हॅलो टायगर स्पोर्ट्स असनोली टायगर स्पोर्ट्स असनोली संघ क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतोय परिवारीय शेरे संघाने आपले फलंदाज या ठिकाणी पाठवून द्यायचे अतिशय रंगतदार असा सामना आपण बघितला लेनार्ड संघ आणि पाषाणे संघ परंतु शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला तो पाषाणे संघानं की आजच्या दिवसातील हा दुसरा सामना रंगतोय परी वॉरियर्स शेरे वर्सेस टायगर स्पोर्ट्स असनोली शेरे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम